कन्नड शहराचे माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी कन्नड शहराचे माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी हवामानाचा अभ्यास करून शेडनेटमध्ये स्ट्रॉबेरी फळ पिकाची यशस्वी शेती केली आहे स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर पाचगण या पर्यटन स्थळाची आठवण येते स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग नाशिक जिल्ह्यातील इतर ठिकाणसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे कन्नड या यामागे नाही अद्रक टोमॅटोसारखे दर्जेदार उत्पादन घेऊन सुरत दिल्लीपर्यंत यांनी डंका वाजवला आहे यामध्ये तालुक्यातील अनेक युवा मित्र आधुनिकतेची कास धरून प्रयोगशील स्थितीच्या माध्यमातून यशस्वी होऊन प्रगती साधत आहे कन्नड परिसरातील थंड हवामानाचा अभ्यास करून परिसरात प्रथमच कन्नडचे माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी बहिरगाव रस्ता मालपूर शिवारात आपल्या श शेतातील दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरी पिकाचे सहा हजार रुपये घेऊन मागील दोन महिन्यापूर्वी लागवड केली आहे या रोपांना स्ट्रॉबेरीचे चांगले फळ लागल्याने तसेच झाडांची बारसे धरल्याने यशस्वी उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस यशस्वी झाला आहे जाधव हे स्वतःच्या माल बाहेरून नेता कन्नड शहरातील स्थानिक बाजारपेठेत स्वतः विक्री करत आहे त्यांना स्ट्रॉबेरी फळात दोनशे ते अडीचशे किलो प्रमाणे विक्री किंमत मिळत आहे त्यांना सिडनेटमध्ये सेंद्रिय पद्धतीने उसाची मळी सेनखत समप्रमाणात माती यांचे बेड तयार करून मल्चिंगवर दोन महिन्यापूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती पंधरवाड्यापासून त्यांच्या शेतात यशस्वीपणे रसदार लुसूस आणि सुगंधित अशा सेंद्रिय स्ट्रॉबेरीचे उ आठवड्यातून पाच दिवस दररोज अठरा ते वीस किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन निघत आहे त्यामुळे स्ट्रॉबेरीची शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत